राजगीरच्या राज्यात राजकुमार विजय हा निडर योद्धा होता. त्याचे शौर्य पौराणिक होते, पण विजयचे मन प्रेमासाठी तळमळत होते. चंद्रपूर गावात त्यांची नलिनीशी भेट झाली. तिच्या दयाळूपणा आणि सौंदर्याने त्याला मोहित केले. विजय अनेकदा चंद्रपूरला जायचा, नलिनीला गुप्तपणे भेटायचा. त्यांचे प्रेम फुलले. नलिनीच्या हसण्याने विजयचा संसार उजळून निघाला. पण विजयचा भाऊ राजकुमार शंकर याने नकार दिला. तू रॉयल्टी आहेस, खेड्यातली मुलगी आहे, शंकरने कुचेष्टा केली. सामान्य व्यक्तीशी लग्न केल्याने आमचा वंश कलंकित होईल. विजयचे प्रेम अस्वीकार्य मानले जात होते. शंकराच्या क्रूरतेची सीमा नव्हती. विजयने न पाळल्यास चंद्रपूर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. कर्तव्य आणि प्रेम यामध्ये फाटलेल्या विजयने निवड केली. त्याने आपल्या राजेशाही पदवी आणि संपत्तीचा त्याग केला. राजवाड्यातील सुखसोयी सोडून विजयने राजगीर सोडले. शंकराचा राग अनावर झाला. तुला याचा पश्चाताप होईल. विजय आणि नलिनी यांचा विवाह साध्या सोहळ्यात झाला. सामान्य जीवन जगत चंद्रपुरात स्थायिक झाले. विजय हे शेतकरी म्हणून काम करायचे. नलिनी गावातल्या मुलांना शिकवायची. एकत्र त्यांना आनंद मिळाला. नलिनीच्या हास्याच्या तुलनेत राजवाड्यातील सुखसोयी नाहीत. वर्षे गेली. शंकराच्या जुलुमाने राजगीरला त्रास दिला. विजय यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरची भरभराट झाली. गावकरी त्यांना त्यांचा रक्षक मानत. नलिनी आणि विजयचे प्रेम आणखी घट झाले. एक सूर्यास्त झाला. विजयने नलिनीचा हात धरला. मी बरोबर निवडले. तो कुजबुजला. नलिनी हसली. तू माझा योद्धा आहेस, माझ्या प्रिय. त्यांची प्रेमकथा चंद्रपूरची दंतकथा बनली. एक शाही योद्धा ज्याने प्रेमासाठी संपत्तीचा व्यापार केला. विजयच्या लक्षात आले, खरी ताकद प्रेमात आहे. नलिनीचे डोळे चमकले. तू माझी ताकद आहेस, विजय. आणि म्हणून ते आनंदाने जगले. वर्ष दशकात बदलली. विजय आणि नलिनी यांचे प्रेम फुलत राहिले. त्यांची शेती चंद्रपूरची शान बनली. गावकऱ्यांनी विजयचा सल्ला घेतला. नलिनीच्या शाळेने पिढ्या सुशिक्षित केल्या. त्यांनी मिळून एक चांगले भविष्य घडवले. एके दिवशी शंकराचा मुलगा राजकुमार राहुल आला. त्याने विजयची माफी मागितली. विजयने खुल्या हातांनी राहुलचे स्वागत केले. एक शाही योद्धा ज्याने सत्तेपेक्षा प्रेम निवडले.